हे एवरीवन, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझा गावातला सेकंड डे आहे आणि आज मी जाणार आहे माझ्या ताईकडे डांगेवाडीमध्ये. तर माझी ताई घरी चाललेली मम्मीकडे, तर आज तिला सोडायला जाणार आहे मी. तर तिचं मी तुम्हाला घर पण दाखवते, तिचं घर कसं आहे ते. तर आता निघूया आपण माझ्या ताईकडे जायला. जवळच आहे, जास्त लांब नाही आहे, पण तरी पण एक जायचं होतं मला तिच्या घरी पण, कारण मी हर वेळेला गावी येते घरी, तर मी तिच्याकडे हर वेळेला जातेच. तर आता पण मी चालली आहे तिच्याकडेच, थोड्या वेळासाठी चालली आहे, जास्त वेळ राहायला जाणार नाही आहे. हर वेळेला येते तेव्हा मी जाते राहायला, पण ह्यावेळेला मी फक्त 2 दिवसासाठी आले घरी. आणि कारण माझ्या जॉबसाठी मला सुट्टी नाही आहे जॉबवरून, आणि मला जायचं आहे लगेचच घरी, माझ्या घरी म्हणजे माझ्या रूमवरती. तर आता ताईकडे जाऊया आपण. आणि मी काल आली होती, त्या दिवशी आम्ही माती वगैरे टाकून जमीन करत होतो, म्हणजे घरची जमीन करायची होती तर ते करत होतो. तर ती आता रेडी झाली आहे जमीन करून घरची, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ही जमीन करून रेडी झाली, एकदम खडखड खडखड होती जागा इथे, आणि आम्ही माती वगैरे टाकून सगळं व्यवस्थित केलं इकडे. हे अंगण आमचं झालंय रेडी, तर चला आपण निघूया आता. तर आता मी ताईकडेच निघाली आहे, हा ताईकडे जाण्याचा रोड आहे, तर चालत चालतच जाते कारण जास्त काय लांब नाही आहे ताईचं घर. तर इकडे आजी बसल्यात. आजी कशा आहेत? तर आजी लोकांच्या गप्पा कधी संपणार नाहीत. तर आपण जाऊया पुढे आता. हे सुंदर असं आमचं गाव. तर हे सगळं हे इथे शेती वगैरे लागते, कोंबडी आहे तिकडे. तर ही आहे गावची लाईफ, हे सगळे बघायला खूपच मजा येते. शांत रस्ते आहेत, रस्त्याने चालायला पण बरं वाटतं एकदम. नाहीतर आपली मुंबईची लाईफ, एकदम दगदगीची लाईफ, जगायला पण खूप कंटाळा येतो, पण काय करणार, जॉबसाठी जावं लागतं. पण हे आमचं गाव बघितल्यानंतर तुम्हाला पण खूप बरं वाटत असेल. आणि ही आहेत गावची घरं. तर इकडे ताईच्या इकडे यायला मला खूप आवडतं, कारण त्यांच्या इकडे जवळजवळ एकदम घरं वगैरे आहेत, कारण आमच्या इकडे एकदम जवळजवळ घरं वगैरे नाही आहेत. तर हे रोड वगैरे, छोटे छोटे रोड बघायला पण एकदम बरं वाटतं. तर आता समोर समोर गेलेत तर दिसत आहेत नारळीची झाडं, सुपारीची झाडं आहेत, आणि हे मळे आहेत. आता काय कापलेले आहेत झाडं सगळे, म्हणजे शेत वगैरे झालंय कापून सगळं. तर आता आपण जाऊया पुढे पुढे. तर 2-3 मिनिटावरतीच माझ्या ताईचं घर आहे. हो आले. शरवरी ना खरंच. आता मला परत हे सगळं हे दाखवून काय नाही भेटणार आहे, फेस दाखवून बोलत राहिलं ना तर बघणार. तर आता मी डांगेवाडीमध्ये पोहोचली आहे आणि आता माझ्या ताईचं घर येईल. इकडे मस्त अशी हिरवीगार झाडं वगैरे भरपूर आहेत, नारळीची झाडं आहेत. हे नारळीचं झाड आहे, ताईचंच आहे माझ्या. आणि असे खूप सारे झाडं आहेत ताईकडे, आणि ताईचं घर पण छान आहे. तर आता आपण ताईकडे जाऊन बघूया तिचं घर कसं आहे ते. ताईच्या घरी पोचले मी. हे आहे माझ्या ताईचं घर, लक्ष्मी निवास. ही आहे मस्त अशी झाडांची बाग, छोटीशी आहे पण छान आहे, फुलं लागले आहेत. आणि हे मी झाड लावायला सांगितलंय, ते मला घेऊन जायचंय कढीपत्त्याच. हे आळूवडीच झाड आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आणि ताई पण आमच्याकडेच होती, घरी आली होती मम्मीकडे, आणि आता आम्ही तिच्याबरोबर आलोय. हे ताईचं घर आहे. हे एक रूम आहे फर्स्ट वाली. हा हॉल आहे. हा एक रूम आहे. हे देवघर आहे.
मंदिर हे किचन रूम हे ताई ताई आमच्याकडे होती ना म्हणून सगळ्यावर टाकलेलं आहे. आता चालू आहे आम्ही. ही पण माझ्या ताईचीच बाग आहे. मस्त लागले. लिंबाचं झाड आहे. कारल्याचं झाड लागलंय. हे कसलंय झाड माहिती नाही. आणि मस्त अशी फुलं आली आहेत. व्हाईट वाली खूप सारी झाड फुलं आहेत झाडाला. छोटीशी बाग ताईची. हे आबोलीची झाड. ही आबोलीची फुलं आहेत. आता मी चालले परत मम्मीच्या घरी. आणि एक मंदिर आहे इथे. तर ते मंदिर मध्ये तुम्हाला मी दाखवते. मंदिर खूप छान मंदिर आहे आणि ते प्रकट झालेलं आहे इथेच. मंदिर मध्ये जाऊया आता. आता मी मंदिर मध्ये आले आहे. मंदिर दाखवते मी तुम्हाला. हा मंदिरचा एरिया आहे पूर्ण. लाईट नाही लागली अजून. संध्याकाळ झाली आता आणि संध्याकाळचे 7 वाजलेत. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी आता घरी चालली आहे. आणि हे आहे घर. सगळी घर आहे डांगेवाडी मधली. मस्त फुलं वगैरे इकडे छान छान बाग वगैरे बनवले. हे आहेत फुलं. आणि हे आहे छोट मांजर. हे उसाचे झाड आहेत. संध्याकाळ झाले त्याच्यामुळे दाखवायला भेटत नाहीये. तर आता मी घरी आली आहे आणि आज आम्ही नदीचे मासे आणलेत. तर आज आम्ही जेवणामध्ये संध्याकाळच्या नदीचे मासेच बनवणार आहे. आणि हे आमचं मांजर आहे त्याच्या बरोबर खेळतोय. आता इकडे मांजरची आंघोळ चालू आहे कारण त्याने मच्छी खेळता खेळता मच्छीचं पाणी पूर्ण अंगावरती ओतून घेतलं आणि त्याच्यामुळे पूर्ण त्याला आता आंघोळ घालावी लागते. तर हे आमचं माऊ आहे आंघोळ करताना. आणि ही एक छोटीशी पिल्लू आहे. पिल्लू इकडे बघ चुलीजवळ जेवण बनवतीये. है ना काय बनवलंय चुलीवरती. तू काय बनवलंय चुलीवरती सांग. डाळ. अच्छा त्यांनी डाळ बनवले. बघूया आपण संध्याकाळ जेवणामध्ये काय डाळ बनले आपल्याकडे. पिठलं बनवलंय. कुळदाची पिठी बनवली आहे. अच्छा मग कुळदाची पिठी खाऊया संध्याकाळी जेवणामध्ये. काय बनवलंय अजून. भाजी. अच्छा आज सगळं जेवण आमच्या या छोट्या पिल्लूनी केलंय. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये पिल्लूचं जेवण जेवूया. है ना पिल्लू बघ ना.
आता मी परत मुंबईला चालली आहे, भेटून घेऊया सगळ्यांना. 2 दिवसाची माझी सुट्टी कधी संपली समजलंच नाही, तर आता घरातल्यांना सगळ्यांना भेटून घेऊया. आजी वगैरे आहे माझी इकडे, देवाला नमस्कार करूया. हे देवघर आहे. तर इकडून आता जाण्याची इच्छा तर होत नाही आहे माझी, पण काय करणार, जावं तर लागेल. तर इथे आतमध्ये आजी आहे, आजीला भेटूया, आजीला नमस्कार करूया. आणि ताई वगैरे पण आले मला सोडण्यासाठी, तर आजीला नमस्कार करूया, आजीला भेटूया. माझी आजी तर आता मी रेल्वे स्टेशनला आली आहे. तर आता खाली प्लॅटफॉर्मला जाऊया. आणि माझी ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्म 2 वरती. आणि माझी ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस. तर आता मी मुंबईला परत चालली आहे आणि आता मी रेल्वे स्टेशनला आली आहे. तर 12 वाजल्यापासून एकही ट्रेन आलेली नाही आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे माहिती नाही, पण एक पण ट्रेन आलेली नाही आहे आतापर्यंत. आणि गर्दीसुद्धा एवढी झाली आहे, खूप सारी गर्दी झाली आहे रेल्वे स्टेशनला. तर मी तुम्हाला ती गर्दी दाखवते. आणि माझी ट्रेन यायला अजून खूपच वेळ आहे, कारण आता दिवा पॅसेंजर येणार, त्याच्यानंतर मडगाव येणार आणि नंतर माझी ट्रेन येणार आहे. तर गर्दी तुम्हाला मी दाखवते, खूप गर्दी झाली आहे. तर चला गर्दी बघूया आपण. तर आत्ता माझी ट्रेन आली आहे मांडवी एक्सप्रेस. तर बघायला गेलं तर ती 1.5 तास लेट आहे. आणि आता माझा डब्बा आहे B2 3rd type AC आहे. तर आता मी घरून पण निघून म्हणजे निघाली त्याच्यापासून दमलीच आहे. तर मी आता काय लॉग करणार नाही आहे पुढे. तर आजच्या लॉगमध्ये माझ्याकडे दाखवण्यासारखं जास्त काही नव्हतं, तरी पण एक डेली बेसिससाठी मी म्हणजे डेली बेसिसचा एक ब्लॉग टाकला आहे आजचा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच, एक नवीन जर्नी आणि नवीन ब्लॉग. तर आत्तासाठी बाय.